पंढरीला निघालेल्या अठ्ठेचाळीस वारकऱ्यांच्या ट्रकला भीषण अपघात एक वारकरी ठार तर चार जण जखमी मंगळवारी पहाटे राष्ट्रीय महामार्गावर झाला भीषण अपघात वारकऱ्यांच्या ट्रॉलीला धडक दिल्याने एक जण ठार तर तीस जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वारकऱ्यांच्या ट्रकला सातारा तालुक्याच्या हद्दीत रायगाव येथे भीषण अपघात झाला यामध्ये एक वारकरी ठार तर चार वारकरी जखमी झाले आहेत ट्रकमधील हे सांगली जिल्ह्यातील असून ते पंढरपूरला वारीसाठी जाण्यासाठी आळंदी येथे निघाले होते घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सातारा तालुक्याच्या हद्दीत रायगाव येथे अठ्ठेचाळीस वारकऱ्यांच्या ट्रकचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला यावेळी पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने वारकऱ्यांच्या ट्रकला भीषण धडक दिल्याने भीमराव कोंडीबा जगताप यांचा जागीच मृत्यू झाला तर नंदू पवार अशोक मोहिते मारुती माने संजय शिरतोडे हे वारकरी जखमी झाले आहेत सातारा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पोलिस निरीक्षक विश्वजित घोडसे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे घटनास्थळी दाखल झाले आहेत अधिक तपास सातारा पोलीस करीत आहेत एसपी साठी सुनील परीट कराड